आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण पाहिले की कशा प्रकारे समवृत्त शंकूचा पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ राईट सर्क्युलर कोनवर आधारित आपल्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडवल्या जाऊ शकतात. आज या व्हिडिओमध्ये आपण ह्यावर आधारित आणखी काही मनोरंजक उदाहरणे पाहूया. थॉमस, सध्या उकाड्यामुळे खूप त्रास होत आहे, चल आपण आईस्क्रीम खायला जाऊया. हो मानस, चल आपण जाऊया. बघ थॉमस, आईस्क्रीम किती सुंदर रंगीत कागदामध्ये पॅक व्हायला लागली आहेत. मानस, खरं म्हणजे हे तर खूप सुंदर आहे. आईस्क्रीमला अशा प्रकारे पूर्ण झाकण्यासाठी किती कागद लागला असेल? याचे उत्तर आपल्याला गणिताचा उपयोग करून मिळू शकते. याचा अर्थ ही गणिताची वेळ आहे. थॉमस, तू मला सांगू शकतोस का की हे आईस्क्रीम कुठल्या आकाराचे आहे? हे आईस्क्रीम तर शंकू आकाराचे दिसत आहे. अगदी ठीक. आणि बघ थॉमस, आईस्क्रीम तर पूर्णपणे या रंगीत कागदाने झाकले आहे. याचा अर्थ आईस्क्रीमला झाकण्यासाठी वापरलेला कागद त्याच्या एकूण पृष्ठफळाच्या टोटल सर्फेस एरिया समान असेल. तुला शंकूच्या एकूण पृष्ठफळाचे सूत्र लक्षात आहे का थॉमस? शंकूचे एकूण पृष्ठफळ टोटल सर्फेस एरिया पाय आर आणि आर आणि एल च्या बेरजेच्या गुणाकारा समान असेल, जिथे आर आणि एल अनुक्रमे शंकूच्या तळाची त्रिज्या आणि त्याची तिरकस उंची आहे. आईस्क्रीमच्या तळाची त्रिज्या 2 सेंटीमीटर आहे आणि त्याची तिरकस उंची 12 सेंटीमीटर आहे. चला मी इथे अनुक्रमे आर आणि एल च्या जागी हे माप लिहून याला सोडवतो. बघ मानस, आईस्क्रीमचे एकूण पृष्ठफळ 88 चौरस सेंटीमीटर आहे. याचा अर्थ आईस्क्रीमला पूर्णपणे झाकण्यासाठी 88 चौरस सेंटीमीटर कागद वापरला गेला आहे. अरे वा थॉमस, चल आपण आपल्या जगात परत जाऊया. आपले आईस्क्रीम वितळून जाऊ नये. दोन्ही मित्रांनी खूप मजेत आपापले आईस्क्रीम खाल्ले. मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण समवृत्त शंकूचे पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ राईट सर्क्युलर कोन यावर आधारित आणखी एक मनोरंजक उदाहरण पाहिले. तर आशा आहे की आपण आपल्याला समवृत्त शंकूचे पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ राईट सर्क्युलर कोन व्यवस्थित समजले असेल.